शेणवी असते तर आतापर्यंत ह्या गोऱ्या बाबाला मोकळं करून टाकलं असत. हो ना, पण आता काय करायचं? आपण आपलं काम तर चोख केलेलं आहे. निरोप दिला तसा माणूसही गडावर हजर झालेला आहे. पण पंत हा इंग्रजांचाच वकील आहे ना? का काही शंका? हो, मला शंका येते. आणि शंका यायचं कारण म्हणजे त्याची बोलायची पद्धत जरा वेगळी दिसते. वेगळी म्हणजे? त्याची घाई दिसते, तो गडबड करतोय. हा गडबड तर करतोच आहे, पण वकीलच असणार, कारण आपण दुसऱ्या कोणालाही बोलवलेलं नाही इथे. हो, पण तोफांचा सौदा करायला येणारा माणूस वेळ काढूनच गडावर येणार ना, ही अशी घाई कशी करेल? निराजी रावांच्या बोलण्यात तथ्य आहे. काय तथ्य आहे? तथ्य आहे, तुम्ही जरा शांत बसा, बघू मला त्याच्याशी बोलू द्या. राहूजी जरा शांत घ्या. हा बोला. I hope you're an important person. Sir, I'm quite in a hurry. My other ship is coming from Surat. Gya, sarbat gya. Thank you. Api, aramat, halu. Purna episode paha, Z5 शंभूराजे गडावर आलेत. आले? ते तुमच्या महाली आले की आम्ही याद केली असा निरोप द्या त्यांना. जी. आता आती झाली ही बेफिकिरी, चांगलीच का अनुघडणी करायला पाहिजे त्यांची. हो ना. आणि तुमचीही, तुम्ही दोघेही सारख्याला वारखे आहात. ते जातात निघून आणि तुम्हीही त्यांना जाऊ देता. बरं, ते आहेतच पहिल्यापासून बेफिकीर, जातात कुठेही कसेही, एकटे तर एकटे, सडे तर सडे, आणि मग ह्या अशा गोष्टी कानावर पडतात. मातोश्री, आमचं ऐकतच नाहीत ते. आऊ साहेबांनी सांगितलेलं याद करत जा. वादळ आहे ते, ते पदराला बांधून ठेवायलाच पाहिजे ना. हो ना. आणि एवढी लोक असताना हल्ला होतो याचा अर्थ काय? बघा ना. म्हणजे ते हल्लेखोर दबा धरून राहिलेत तर? मातोश्री, आमच्यात तर काळजानं ठावच सोडलंय. कधी एकदा पाहतोय त्यांना असं झालंय. बघा तुम्ही, त्यांना समजावून सांगा. आणि अभिषेक करावा जगदीश्वराच्या मंदिरात असं आम्हाला वाटत. आमच्याही मनात तेच होत. करा सिद्धता, ह्यावेळी तुम्ही तयारी करा. तुम्ही दोघे अभिषेकाला बसा, मग आम्हालाही बरं वाटेल. जी मातोश्री. या रायगडाच्या शंभू मागे कैलासीचा शंभू उभा आहे, म्हणूनच संकटाची मात्रा चालत नाही त्यांच्यावर. मातोश्री, उद्या पहाटेच अभिषेकाची सिद्धता करतो आम्ही. लुक, यू मस्ट अंडरस्टँड, देयर इज अ पिक्चर, यू नो, बिग पिक्चर ऑफ माय मदर इन अ बिग फ्रेम. आय जस्ट वॉन्ट दॅट पिक्चर बॅक, दॅट्स ऑल. यू कॅन हॅव द शेप, यू कॅन हॅव द गुड्स. पंथ, आपण एवढी मुत्सद्देगिरी करता, पण बोललेलं कळलं की मुत्सद्देगिरी सुरू होते. पण इथे तर सगळं अवघडच होऊन बसलंय. कारभारी, याला धर्मशाळेत घेऊन जा. हा आता वेड्यासारखं करायला लागलाय. प्लीज अंडरस्टँड माय इमोशन्स. अगेन अँड अगेन आय रिक्वेस्ट यू, प्लीज कीप द पोर्ट्रेट ऑफ माय मदर, प्लीज. अरे बाबा, ते सगळं जाऊ दे. एक अक्षर जरी कळलं असतं ना, तरी पंतांनी तुला चुटकीस अशी मोकळा केला असता. हा ती काय आता बोलायची गोष्ट आहे का? मग आता आपण त्याच्या तोंडाकडे बघायचं, तो आपल्या तोंडाकडे बघणार. शेणवी येईपर्यंत हेच करावं लागणार आहे. पंत, युवराज येत आहेत. चला, युवराज आले. आता सगळ्यांसमोर आमचं वस्त्ररण होणार. पण त्यांनाही शेडवींचीच वाट बघावी लागणार. युवराज, युवराज, आम्ही खूप दमलोय.
बोला. इंग्रज आलाय. हो पाहिला आम्ही. पाहुणचार केलात ना त्याचा? हो. एक विनंती होती, आपण भेटलात तर गाठ घ्या ना. आम्ही? हा. आम्ही त्याला भेटून काय करणार? अवघड झालं युवराज. झालंय काय, खर तर तो 2 दिवसानंतर येणार होता, पण नेमका 2 दिवस अगोदरच आला हा वकील. वकील? हो. पोशाखावरून तरी वकील वाटत नाही हा अनाजी पंत, अधिकारी असे. ते काही कळलं नाही, म्हणजे तो काय बोलतो ते आम्हाला कळत नाही आणि आम्ही काय बोलतो ते त्याला कळत नाही. तोफा तर खरेदी करायच्याच आहे, त्याच्यासाठीच आला असावा तो वाटाघाटी करायला. महाराजांना ठाऊक आहे हे? हो हो. उलट त्यांनीच सांगितलं सौदा तातडीनं करा म्हणून. काहीतरी गफलत होती. जर इंग्रज वकील गडावर येणार असेल तर आपला दुभाषी गड सोडून गेलाच कसा, आणि महाराजांनी आपल्या दुभाषाला पाठवलाच कसा? तो निरोपाची वाटच बघत होता, आला लगेच. मी काय म्हणतो, युवराज या नात्यानं चला. नाही नको, तुमचं तुम्हीच पाहून घ्या. युवराज विनंती आहे. हो तू रडकुंडीला आलाय. निराजी काका, गडावरचं वातावरण सहन होत नसेल त्याला, त्यामुळे त्रासला असेल. त्याची आरामगृहात राहण्याची व्यवस्था करा. ती करतोच हो, पण तू थांब, हे तरी त्याला कसं सांगावं? सांगा तुम्हीच. ठीक आहे, पण इंग्रजाकडून आवळा देऊन कोवळा काढायचं तर डोक्यात आहेच माझ्या. काही झालं तरी तोफांचा सौदा हा फायद्यातच पडला पाहिजे. आता करतोय ना विनवणी, आलाय ना मेटाकुटीला, तर सोडायचं नाही त्याला. मातोश्री बघा ना, इकडे या. या ना, बघा तरी. तुम्ही आधी इकडे या बघू. छान दमला असाल ना. बघा हात सुद्धा धुळीने माखले. जा आणि हात धुवून घ्या, बस झालं गिरवणं. राणी साहेब, राणी साहेब. काय ग, काय झालं आणि अशी धावत का आली? युवराजांनी सदरेवर एकच हाहाकार उडवलाय. आता काय झालं? कालच तर हाहाकाराची बातमी आली होती, मग आता काय दुसरं? शंभूराजे ठीक आहेत ना? आणि ते आले केव्हा? आत्ताच आले, पण ते गोऱ्या माणसांबरोबर त्यांच्याच भाषेत बोलले. म्हणजे इंग्रजी? हो ना. अग बाई, हे नव्हतं आम्हाला ठावे. अहो सगळीकडे नवलाईची चर्चा सुरू आहे. हो तर, चर्चा होणारच. आमचे दादा साहेब आहेतच हुशार, आम्ही त्यांना भेटून येतो. थांबा, युवराज तुम्ही या आणि धूळपाटी गिरवा. पण आता तर तुम्ही पुरे म्हणालात ना. नाही हो, काही पुरे नाही. धुळाक्षर गिरवा बघू. आम्ही भेटून येतो ना. आम्ही नाही म्हणालो ना. आता कुठेही जायचं नाही, बसा आणि धुळाक्षर गिरवा. पण मातोश्री. बा राजे, तुम्ही युवराज आहात, तुम्हालाही अनेक भाषा यायला हव्यात. हिंदी, संस्कृत, उर्दू, ब्रज, कानडी, इंग्रजी. हो की नाही? मग चला ठीक आहे. इंग्रजांचं जहाज तुम्ही का सोडलं याची कल्पना आता आली आम्हाला.
सई बहिणीची आठवण झाली ना. आबासाहेब आम्हाला समजत होतं आमच्या हातून चूक घडते म्हणून, पण तरी आमच्या हातून त्या इंग्रजाचं गलबत निसटलं. पण यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, वैयक्तिक भावनांना थारा द्यायचा नाही. आपली माणसं जीवापाड मेहनत करून गलबत पकडतात, आणि हे पकडलेलं गलबत इतक्या साध्या सुध्या रीतीनं जर देऊन टाकलं तर आपल्या माणसांची पाण्यात केलेली मेहनत सगळी पाण्यात जाते. आबासाहेब गलबताच्या दंडाची रक्कम आम्ही आमच्या खासगीतून भरतो. ती तातडीनं भरा, म्हणजे स्वराज्याच्या खजिन्यावर त्याचा परिणाम होणार नाही. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र चांगली झाली, फिरंग्यांची इंग्रजांची भाषा तुम्हाला अवगत आहे हे त्यांनी जाणलं, आणि याची चर्चा चहू दिशांना होणार. त्याचाच अर्थ यापुढे इंग्रज तुम्हाला वचकून असतील, आणि याचाच फायदा भविष्यात आपल्या स्वराज्याला होईल. बाबासाहेब 100 परवाच तुम्ही आडमाळ्या गावात लाडी तिचा तुम्ही चोळी बांगडी देऊन सत्कार केला, एवढंच नाही तर देवीच्या बाजूची जागा दिलीत तिला. पा शंभुराज केवढा मोठा सन्मान आणि त्याही पेक्षा मोठा विचार. आबासाहेब ही सगळी आपली प्रेरणा, दुसरं काही नाही. कुठे जायची सोय नाही की कुठे यायची सोय नाही, आपण दिसलो की बायकांना केवढा चेव येतो. आई काय काय सांगता येत नाही, बोलता येत नाही, तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे नुसता. काय झालंय, कोणी काही बोललं का? सगळेच बोलताय, कोणा एकाचं नाव सांगू? पण एक झालं मात्र, सुरनिसांच्या मानापानाचं पार पोतेर झालं. आई काय काय तर म्हणे, गोदावरी खूपच दिवस माहेरी राहिली. जावई बापूंची भांडण झालंय का? पटत नाही का त्यांच्याशी? नाही पटत. अग अख्खं आयुष्य काढायचंय त्यांच्या बरोबर, मग पटत नाही म्हणून कसं चालेल? पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणून निभावून न्यायचं. निभावण्यासारखं नाही राहिलं आता. तू जर इथेच राहिलीस ना तर लोक 10 तोंडांनी वेडं वाकडं बोलतील. आई तू तरी समजून घे मला, तुला तरी दया येऊ दे माझी. मला दया येऊन काय उपयोग आहे? तू बाबांशी बोल, ते कोणाचंही ऐकणार नाहीत. हट्टी आणि चिडखोर आहेत ते, त्यांनी ऐकलं तर फक्त महाराजांचंच. मग मी जाऊन महाराजांशी बोलू? अगं या घरातल्या गोष्टी त्या चव्हाट्यावर आल्या की हसं होतं, आपल्या माणसाची अब्रू जाते. त्यापेक्षा तू सासरी जा बाई. सासरी? मी तयारी करते तुझी. आई बायराजे दिसत नाहीत. आबासाहेब युवराज तुम्हाला काही तमीज आहे का? असं द्या हो. महाराज तुम्ही फार लाड करता युवराजांचे. चढा उतरवा बहु आधी. त्यांना नका बोलू. बघा किती जीव तुटतो तुमचा युवराजांसाठी. पण हे बरं आहे का, युवराजांना तुमची हर एक गोष्ट हवी असते. चढाव हवा, तलवार हवी, आणि कधी कधी हळू चिरेटोपही घालतात. हो युवराज. आणि त्यात आपला हा लाड. मग जातात शेफार. महाराज चढाव तलवार इथपर्यंत ठीक आहे, पण जिरे टोपही मागतात. सोयरा राणी साहेब, आमचा हा जिरे टोप त्यांचाच तर आहे. आज ना उद्या तो त्यांच्याच मस्तकी येणार. खरच खरच.
आपली मुलं पराक्रमी व्हावीत, त्यांनी स्वराज्य वाढवावं, आपलं हे स्वराज्य थेट दिल्ली पर्यंत जाऊन भिडवावं, हेच स्वप्न आहे आमचं. आणि त्यासाठी आपणही जागरूक असायला हवं. जी महाराज. सोयरा राणीसाहेब, आम्ही गड उतार म्हणू. ही मोहीम फार महत्वाची आहे. परत कधी येऊ निश्चित नाही. त्यामुळे तुम्ही आऊसाहेबांच्या नजरेनं सर्वत्र लक्ष ठेवा. जी. परंतु शंभूराजे आहेत ना? शंभूराजे तर आहेतच. आम्ही त्यांच्याच हाती सगळा कारभार सोपवलाय. पण तशाच तुम्हीही जबाबदार आहात. कुठे काही कमी जास्त झालं तर चौकशी करा. आम्ही चौकशी करायची? होय, अर्थात आऊसाहेब होत्या तेव्हा त्यांचा धाक असायचा. त्या धाकाने किंवा त्याहूनही जास्त अधिक मायेनं चौकशी करा. सल्ला मसलत करा. चालेल. अर्थात का नाही चालणार? आम्हालाच वाटत एकमेकांच्या गोष्टीत दखल देऊ नये. कोण एकमेक? राणीसाहेब, तुम्ही जर शंभूराजांना आपुलकीने चार हिताच्या गोष्टी सांगितल्या तर त्या भल्याच ना. एक लक्षात ठेवा, एकाच विचारानं जर पुढे गेलात तर ते स्वराज्यासाठीही हिताच ठरेल. तशी महाराजांची आज्ञा. युवराज. शकतम. येतो. मातोश्री, काय असेल हो? नक्की कोणत्या पेचात सापडली असेल गोदावरी? गोदावरी आली होती ना, मग तिलाच विचारायचं. विचारलं आम्ही तिला, सांग म्हंटल, पण ती नाही म्हणाली. नाही म्हणाली? हो ना, महाराजांना सांगते म्हणाली. पण महाराज नाही म्हंटलं तर युवराजांना सांगते म्हणाली. काय असेल हो? आम्हाला तर काळजी वाटू लागलीय. कशाबद्दल? याबद्दलच. आम्ही एवढं दिलखुलास वागतो, तिच्याशी बोलतो, पण तिने मात्र सांगायला नकार दिला आम्हाला. युवराजांना सांगते म्हणाली. पण मातोश्री, आमच्यापासून दडवण्यासारखं काय आहे? सुनबाई, तुम्ही नका एवढा विचार करू. असेल तिचं काही महत्वाचं. खासगी? खासगी? पण मग युवराजांना सांगायला कशी तयार झाली? युवराजांनाच नाही, महाराजांनाही सांगायला तयार झाली होते ना. मग काय चाललंय थोरल्या बाई साहेब? कसलं दळण? आणि आपल्या महालिका दळताय? धाकट्या बाई साहेब. जी. अहो, तुम्ही तरी समजवायचं. शंभूराजे जसे येसुबाईंचे भरतार आहेत, तसेच ते स्वराज्याचे युवराज आहेत. त्यांच्याकडे येणार हर एक ही रयत समजावी, म्हणजे मनात शंका कुशंका थांबत नाही. जी. आम्ही तर त्यात कधी पडलोच नाही, म्हणून आनंदात आहोत. चुकलंच आमचं. आम्ही पेच काय याचाच विचार करत बसलो आणि पेचात फसलात. जखम कशी? जखमेच काय, होईन की बरी. काय आला होतास? युवराज, राग नका माणूस, मोहरा परत द्या. शुभ्राची, या मोहरा ठेव तुला. नग नग, मला नका मोहरा. तुमसने बघाय आलो होतो, तुमसने बघितलं, दर्शन घेतलं, झालं माझं काम. आता फिरतो माघारी. ऐक ज्योत्याजी, या मोहरा ठेव.
युवराज घरी कळलं बापाला तर टाळूवरची केस काढल नग मला आणि तुमच्या आशीर्वादाने बक्कळ मिळतंय मला. युवराजनी हा ज्योत्याची केस तर कर. त्या दिवशी आमच्या अंगावरचा वार याच बहादरानं आपल्या छातीवर छेडला, जखमी झाला. त्यांना मदत म्हणून या मोहरा देऊन आलो होतो आम्ही पाटलांकडे. तर हा मोहरा परत द्यायला आला. युवराजने एकीकडे दोन चार मोहरांसाठी जीवावर उठणारी माणसं बघतो आपण आणि दुसरीकडे ही अशी वेड्यासारखी जीवाला जीव देणारी. अगं तू इतकी शहाणी, संस्कारी, थोरा मोठ्यांचा मान राखणारी, मग आताच असं का करते? बाबा तुला सांगतात पण तुझ्या हिताचच सांगतात ना ग. मी एवढे मोठे बाबा घरात असताना तू महाराजांकडे गेलीस, तरी माझं नशीब महाराज भेटले नाहीत तुला. आपल्या घरातल्या गोष्टींची वेगळी चर्चा होते ना ग. आई तू तरी मला समजून घे. आई मी या स्वराज्यात लहानाची मोठी झाली. लोक महाराजांसाठी, युवराजांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. या लाडी समोर युवराजनी दागिन्यांनी भरलेली संदूक ठेवली, तिने जरा सुद्धा मन दाखवलं नाही ग. ते ज्योत्याजी त्यांना दिलेल्या मोहरा ते परत घेऊन आले आणि पायाशी ठेवल्या. इथे इथे मोहरांच्या एका थैलीसाठी इमान विकलं जात. या अशा माणसासोबत मी नाही संसार करू शकत, नाही संसार करू शकत. मी काय म्हणते, अवखळ घोड्याला आपण वटणीवर नाही का आणत? तसंच आपल्या माणसाला आपण सुधारायला हवं नाही का? आपल्याला संसार करायलाच हवा. बाई तुला खूप कठीण वाटतंय. आता कठीण कठीण म्हणू नकोस. संदूकावर त्यांनी निरोप पाठवलाय, जावई बापू येतील. आता आई आई मला खरंच खूप भीती. राम राम. राम राम सासरे बुवा. तुम्ही? हो आम्ही. बरं झालं तुम्ही आलात. अहो येणार कसं नाही सासरे बुवा. अहो तुमचा निरोप मिळाल्या बरोबर घोड्याचं जीन कसलं आणि आलो इथे. म्हटलं सासरे बुवांना कधी नव्हती जावयाची आठवण झाली म्हणायची. अहो आठवण नाही कशी? नसतीच आठवण, काय उपयोग त्याचा? आपण घरी जाऊन बोलूया का निवांत? अहो फडावर या गोष्टी नको. राहिलं आमचं काही म्हणणं नाही. महाराणी साहेबांनी याद केले सुडनीसांना. बर कारभारी मी आलो. जावे बापू तुम्ही बसा, मी जाऊन येतो. हो आमचं काही म्हणणं नाही, या सावकाश. काय कारभारी? महाराज आहेत का गडावर? नाहीत. कुठे गेले ते सांगता येत नाही. सांग. गुप्तता? नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आताही पायथ्याशी मोठी फौज उभी होती, 3-4 हजारावर घोडं दिसलं. मोजलं? कारभारी काय गरीबाची थट्टा करता काय? अवा अंदाज आपला. तरी कारभारी समद मिळून कितीची फौज असेल? नाही अंदाज आपला तुमचा. मोजदात झाली ती सांगू. बर राहिलं. आपल्याला बाबा एकाच गोष्टीचं नवल आहे, त्या जिलेबी पथकाचं. जवळून एकदा पाहिन म्हणतो, काय भानगड आहे ती? भानगड नाही ती.
गोष्ट विचारायची आहे तुम्हाला. जरूर विचारा. गोदावरी बद्दल विचारायचं होत. तिला काही अडचण? अडचण नाही तर. नसेल तर उत्तमच. परंतु गोदावरीचं सतत शंभुरा. गोदावरीच्या नवऱ्याला भेटलो आम्ही आता सत्रेवर. अग बाई, आले गोदावरीचे मालक. बरं झालं. काय म्हणाले? युवराजनी वरवर दिसतो दाखवतो तसा नाही वाटला आम्हाला माणूस. म्हणजे बोलण्यात सच्चाई नव्हती त्याच्या. आम्हाला म्हणाला घोड्यांचा व्यापार करतो आणि कुठला घोडा घेऊन गडावर आलात विचारलं तर हे नाही सांगता आलं त्याला. युवराज येण्याच्या घाईत नसेल लक्षात राहिलं. नसेल कदाचित, पण ज्या पद्धतीनं सदरेवर चौकशी करत होता, म्हणजे जिलेबी पथकाची भानगड काय, फौज किती, महाराज कुठे आहेत, हो सहजच विचारत असेल. नाही, बोलण्यात सहजपणा नव्हता त्याच्या. कुतूहलही नव्हतं. ते विचारणं माहिती काढल्यासारखं. नसेल तसं काही. नसेल? येसू एवढ्या दिवसांनंतर माणूस येतो तो आधी बायकोला भेटायला जायला हवा ना. तो सदरेवर येतो म्हणजे. आम्ही काय म्हणत होतो, गोदावरी आपल्याला सांगत नाही ना, मग तिच्या नवऱ्याकडेच विचारणा केली तर. म्हणजे नक्की काय अडचण आहे ते कळेल तरी आपल्याला. बोलावून घ्या त्यांना. बोलवावं लागेल. केवळ उत्सुकतेपोटी कोणी स्वराज्याबद्दल एवढं खोदून खोदून विचारणार नाही. बोलवावं तर लागेलच. म्हणजे तू सांगणार तर. मी सांगणारच. ठीक आहे मग. दिली, दिली तुला मुभा. एक लक्षात ठेव गोदावरी, तू इथे सांगितलंस मी तिथे तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही. हे बघा पंत. काय रे, तुम्हाला ना तुमच्या पाहुण्यांना युवराजांनी महाली बोलवले. हो ऐकलत का, युवराजांनी बोलवलं जावय बापूंना. माणूस आवडलं पटलं तर युवराज जवळ करतात. हो ना, युवराज आले काय, भेटले काय, बोलले काय, आता बोलवतात काय. खरच जादू केली नक्कीच जावे बापूंनी. हो काहीतरीच काय सासरे बुवा, जादू कसली असेल काहीतरी काम युवराजांचं माझ्याकडे. काय काम असेल. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर.